नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक 20 डिसेंबर 2021 चे कांदा बाजारभाव। सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून। पिंपळगाव बसवंतीते लाल कांदा सरासरी 1,951 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर टॉप क्वालिटी जेक 2 वक्कल 2,699 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टी सरासरी 1,501 रुपये क्विंटलपर्यंत विकली, तर जास्तीत जास्त 2,001 रुपये क्विंटलपर्यंत विकली। उन्हाळी कांदा सरासरी 2,501 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 3,095 रुपये क्विंटलपर्यंत विकले। टोमॅटोचे सरासरी कॅरेटचे बाजारभाव काल 221 रुपये कॅरेटपर्यंत निघाले, तर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोचे कॅरेटचे बाजारभाव 460 रुपये कॅरेटपर्यंत काल पिंपळगाव बसवंत येथे निघाले आहेत। त्यानंतर लासलगाव येथे लाल कांदा सरासरी 1,701 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 2,251 रुपये क्विंटलपर्यंत विकले। विंचूर येथे उन्हाळ कांदा सरासरी 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 3,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर लाल कांदा सरासरी 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 2,470 रुपये क्विंटलपर्यंत विकले। येवला येथे लाल कांदा सरासरी 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 2,188 रुपये क्विंटलपर्यंत विकले। हांदरसूल येथे लाल कांदे 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। कळवण येथे बियाण्यासाठी जे काही कांदे विकले ते 3,100 ते 3,350 रुपये क्विंटलपर्यंत विकले। त्याखालोखाल सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव 2,700 ते 2,900 रुपये क्विंटलपर्यंत निघाले। सरासरी कांद्याचे भाव 2,500 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत निघाले। लाल कांदा सुपर क्वालिटीचा 1,900 रुपयापासून 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर सरासरी कांद्याचे भाव 1,600 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत निघाले। मनमाड येथे उन्हाळ कांदा सरासरी 1,760 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 2,610 रुपये क्विंटलपर्यंत विकले। लाल कांदा सरासरी 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला, जास्तीत जास्त 2,080 रुपये क्विंटलपर्यंत विकला। सफेद कांदा सरासरी 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला, जास्तीत जास्त 1,515 रुपये क्विंटलपर्यंत विकला। देवळा येथे 7,000 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 1,900 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 2,235 रुपये क्विंटलपर्यंत विकले। देवळा येथे 1,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2,500 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। सोलापूर येथे आज 200 कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती। जुन्या कांद्याच्या 20 गाड्यांची आवक आज सोलापूर येथे आली होती। सोलापूर येथे 80 mm 90 mm क्वालिटीच्या कांद्याच्या काही लॉटला 3,800 ते 3,900 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले, तर टॉप क्वालिटीचे कांदे 3,500 ते 3,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम क्वालिटी 3,100 ते 3,300 रुपये क्विंटलपर्यंत विकली। नवीन लाल कांदा 180 कांदा गाड्यांची आवक आली होती। फुलगोळा कांदे 3,200 ते 3,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर टॉप क्वालिटीचे कांदे 2,800 ते 3,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम क्वालिटी 2,400 ते 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकली, तर ॲव्हरेज कांद्याचे भाव 500 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले। अहमदनगर येथे 350 कांदा गाड्यांची आवक आज आली होती। नवीन कांद्याच्या काही लॉटला 2,800 रुपयापासून 3,200 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले, तर बिग साईज कांदे 2,600 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मुक्कल साईज कांदे 2,400 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम माल 2,000 रुपयापासून 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर गोल्टा 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 1,400 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकली। जुना माल 2,000 रुपयापासून 3,400 रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विकला आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।